वडगाव कोल्हाटी येथील सीता नगरात बुधवारी रात्री गॅस गळती होऊन रेग्युलेटरने पेट घेतला, मात्र घरातील कुटुंब प्रमुखाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत घरातील कपडे, रेग्युलेटर आणि अन्य साहित्य जळून 2-3 हजार रुपयाचे नुकसान झाले. वडगाव कोल्हाटी येथील सीता नगरात गेल्या 15 वर्षांपासून भानुदास धांडे हे पत्नी वंदना आणि कृष्णा शारदा या मुलांसह राहतात. वंदना धाडे यांनी गॅस सिलेंडर संपल्याने अन्य सिलेंडर लावले. रात्री 8 वाजेच्या सुमारास वंदना यांनी स्वयंपाक करण्यासाठी लायटरने गॅस पेटविला असता रेग्युलेटरजवळ गॅसची गळती होऊन भडका उडाला. यामुळे त्यांनी आरडाओरडा केली असता घरातील असलेले भानुदास धांडे हे धावत आले. यावेळी त्यांनी वेळीस पेटले सिलेंडर घरासमोरील मोकळ्या मैदानात फेकले. पूर्ण भरलेले हे सिलेंडर जळत असताना शेजारील विनोद वाकुडे, जीवन पवार, रामभाऊ बरसाले, सुभाष चौहान, विलास आठवळे, वैभव परळकर, अलोक राठोड आदींनी बोरच्या पाण्याचा मारा करून पेटलेले सिलेंडर विझवले. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाली नसून घरातील कपडे, रेग्युलेटर आणि अन्य साहित्य जळून जवळपास 2-3 हजार रुपयांचे नुकसान झाले. अच्छा, काय घडलं आज ऍक्च्युअल? घडलं काय ते हेच घड, गॅस ना पेट घेतला, हा गे सिलेंडर लावलं समजा बायकून, ते समजा लावायचे टायमाला आहे ना, ती याच्यामध्ये आग चढली समजा. अच्छा, ते बाहेर ओढलं आम्ही. बर, विझवलं कोणी मग? हा, विझवलं कोणी? आम्ही तू विझवलं बाहेर उतरून. अच्छा अच्छा, काही कोणी जखमी वगैरे आहे त्याच्यामध्ये? नाही नाही, कोणी नाही, कोणीच नाही, काही जळलं सामान वगैरे काही नाही. अच्छा, काय घडलं आज ऍक्च्युअल? गॅस ना सिलेंडर ना हे धरलं, जाळ धरला पाणी. बर, तुम्ही गॅस पेटवला का? हो. अच्छा, कशाने पेटवलं गॅस? लायटरनं. लायटरनं पेटवलं. याच्या अगोदर तुम्ही वापर केला सिलेंडरचा? नाही, आज प्रथमच लावलं होतं. नाही, म्हणजे जुना सिलेंडर आहे ना, ते काढलं हे लावलं. अच्छा अच्छा, तर कुठं पेट घेतला? पेट मध्येच घेतला. वाळूज औद्योगिक परिसरात HP, भारत, इंडियन, रिलायन्स आदी कंपन्यांच्या गॅस एजन्सी असून गॅस कनेक्शन धारकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र गॅस एजन्सी चालकांकडून गॅस सिलेंडरची योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेकदा सिलेंडरमधून गॅसची गळती होते. विशेष म्हणजे गॅस एजन्सी चालक आणि कंपन्यांकडून गॅस हाताळण्यासंबंधी योग्य मार्गदर्शन केले जात नाही, यामुळे आग लागल्याचे प्रकार नेहमीच धुमधुम घडतात. त्यामुळे गॅसधारकांच्या आणि कुटुंबांचा जीव धोक्यात आहे.